आगामी येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आता MIM सक्रिय झालेली आहे, कशा पद्धतीने दौरा असणार आहे आणि काय नेमकी रणनीती काय? मागच्या 14 जुलैला औरंगाबादमध्ये खासदार बॅरिस्टर असदुद्दीन ओवैसी साहेब यांच्या नेतृत्वाखाली एक बैठक पार पडली. त्या ठिकाणी महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष अध्यक्ष माजी खासदार इम्तियाज जलील साहेब, हैदराबादचे आमदार अहमद बलाला साहेब आणि डॉक्टर गफ्फार कादरी साहेब आणि फिरोज लाला साहेब यांनी बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये असं ठरलं की 288 जागा या ठिकाणी MIM पक्ष महाराष्ट्रामध्ये पूर्ण ताकदीने लढणार आहेत आणि सर्व जिल्हाध्यक्षांना त्या ठिकाणी बोलून घेतलं होतं, पदाधिकाऱ्यांना बोलून घेतलं होतं, त्यांच्याशी त्यांनी संवाद साधला आणि त्या ठिकाणी असे आदेश काढले की येणाऱ्या काळात आपण जिल्ह्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी विधानसभा आपल्याला लढायच्या आहेत त्या त्या ठिकाणी जाऊन आपण स्वतः या ठिकाणी भेट द्यावी, पदाधिकाऱ्याशी संवाद साधावा, इच्छुकांशी या ठिकाणी गाठीभेटी घ्यावा आणि त्याचाच भाग म्हणून आज आम्ही जिल्हा दौऱ्यावर निघालेलो आहोत. आज 3 विधानसभा मतदारसंघामध्ये आमचा दौरा असणार आहे, याच्यामध्ये आम्ही पदाधिकाऱ्याशी संवाद साधणार आहोत, संघटनेविषयी पूर्ण माहिती घेणार आहोत, त्या ठिकाणचे सर्व समीकरण पाहणार आहोत आणि येणाऱ्या काळात विधानसभा किती ताकदीने आम्ही लढू शकतो याचा पूर्ण अहवाल आम्ही पक्षाकडे दिलेला आहे आणि परत देणार आहोत. बीड जिल्ह्यातली नेमकी रणनीती MIMची काय असणार आहे, बीडमध्ये काय स्पेसिफिक केलं जाणार आहे? बीडमध्ये जर आपण पाहिलं स्पेसिफिक बीड विधानसभा मतदारसंघामध्ये आमची प्रचंड ताकद आहे, आम्ही मागच्या काही निवडणुका या ठिकाणी लढलेलो आहोत त्याच्यामुळे आम्हाला अनुभवसुद्धा आहे आणि आम्हाला वाटतं की या ठिकाणी आमचा सगळ्यात मोठा टार्गेट जो आहे या ठिकाणी क्षीरसागर मुक्तीचा असणार आहे. गेली 40 वर्ष त्यांनी या विधानसभेमध्ये राज्य केलेलं आहे आणि आपण पाहिलं की विकासाच्या नावावर नुसत्या गप्पा आपण पूर्ण शहरामध्ये पाहतो आणि येणाऱ्या काळात या सर्व गप्पा यांच्या बंद करायच्यात. क्षीरसागर कुटुंबीय जी सत्तेमध्ये येऊन सत्तेचा मलिदा लाटत होती त्यांना आम्हाला या ठिकाणी राजकारणामधून हद्दपार करायचं. परळीमध्ये काय नेमकी भूमिका असणार? परळीमध्ये आमच्याकडं त्या ठिकाणचं संघटन मजबूत आहे, त्या ठिकाणी आमच्याकडं नगरसेवक शरीफभाई आणि त्यांच्या माध्यमातून चांगलं काम सुरू आहे आणि येणाऱ्या काळात त्या ठिकाणी आम्ही चाचपणी करून एक चांगला उमेदवार ताकदीचा उमेदवार त्या ठिकाणी देणार आहोत. आणि त्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर मुस्लिम मतदान संख्या ही 50,000 आसपास आहे त्याच्यामुळं निर्णायक मतदान मुस्लिम समाजात त्या ठिकाणी आहे. मनोज जरांगे यांच्या रॅलीत आपण सहभागी? मी प्रत्येक वेळेस बीडमध्ये सामाजिक सलोखा अबाधित राखण्यासाठी आमचा प्रयत्न असतो, प्रत्येक मोर्चे असतील किंवा जयंत्या असतील किंवा विविध कार्यक्रम असतील MIM पक्षाच्या वतीनं आमची एक सामाजिक दायित्व म्हणून आम्ही सेवा करण्याचा प्रयत्न करत असतो, त्याला राजकारणाची कुठलीही पार्श्वभूमी नसते, फक्त एक सामाजिक सलोखा अबाधित ठेवण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू असतात आणि येणाऱ्या काळात आम्ही सर्व मिळून एक चांगल्या प्रकारे या ठिकाणी काम करून दाखवू असा मला विश्वास वाटतो.